पुण्यातल्या कोंढव्यामध्ये अल्कॉन स्टायलिस दुर्घटनेप्रकरणी सोसायटीच्या दोन बांधकाम व्यावसायिकांना पोलिसांनी अटक केली आहे, तर 21 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवेक आणि विपुल अग्रवाल अशी बांधकाम व्यावसायिकांची नाव आहेत. अल्कॉन स्टायलिसच्या संरक्षक भिंतीला लागून कांचन बिल्डरतर्फे बांधकाम सुरू होतं, तिथं ही दुर्घटना घडली. या प्रकरणी अल्कॉन स्टायलिस लँडमार्क्स या बांधकाम संस्थेच्या 5 भागीदार बिल्डर आणि 3 अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तर कांचन डेव्हलपर्स या बांधकाम संस्थेच्या 3 भागीदार बिल्डरांसह 3 अधिकाऱ्यांवर देखील सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाथरूम फिरणार का दाखवू का? टॉयलेट करणार का देऊ? कॅमेरा लावू?